सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बातम्यांचे ताजे अपडेट आपल्या मोबाईलवर मिळवा आनंदाची बातमी कोरोनावरील संभाव्य लस वाटपासाठीची तयारी सुरू उस्मानाबाद येत्या काही दिवसात कोरोनावर लस उपलब्ध होण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्य पातळीवर लस वाटप कशी करायची याची तयारी सुरू झाली आहे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे देखील गेल्या काही दिवसांपासून तुलनेनं कमी होत असल्याचं पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसात लस आली तर त्यासाठी शीतसाखळी कुठे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र किती आहेत ग्रामीण रुग्णालय किती उपजिल्हा रुग्णालयात लस देणाऱ्या व्यक्तीचं नाव काय मोबाईल क्रमांक काय पर्यवेक्षक कोण असेल लस देण्याचं ठिकाण कुठलं असेल त्याचा पिनकोड नंबर काय ही सगळी माहिती संकलित करण्याचं काम सुरू झालं आहे काही दिवसात कोरोनावर लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे त्यामुळे लस साठा आणि शीत साखळीची माहिती संकलित करण्याचे आदेश माता बाल संगोपन आणि शालेय आरोग्य विभागाच्या अतिरिक्त संचालकांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत आरोग्य विभागाच्या या पूर्वतयारीच्या आदेशामुळे लवकरच लस उपलब्ध होईल असा आशेचा किरण दिसू लागला आहे मागच्या सात महिन्यांपासून देशभरात कोरोना धुमाकूळ घालतोय पण त्याला अटकाव करण्यासाठीची लस अद्याप तयार झालेली नाही परंतु हे काम अंतिम टप्प्यात आल्याचे संकेत मिळू लागलेले ला आहेत त्यामुळे लसीचा पुरवठा करायचा असेल तर त्यासाठी तयारी करावी लागेल म्हणून आरोग्य विभागानं किती प्रमाणात लस लागणार याविषयीची माहिती संकलित करायला सुरुवात केली आहे या संदर्भात पुण्याच्या राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाच्या अतिरिक्त संचालकांनी आठ ऑक्टोबरला जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक आणि महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे या पत्रातून कोरोना लस लागणाऱ्या संभाव्य साठ्याची माहिती मागवली आहे लस साठा आणि शीतसाखळी व्यवस्थापनासाठी पूर्वनियोजन करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या आहेत त्यानुसार नियोजन करण्यासाठी सोळा ऑक्टोबरपर्यंत सार्वजनिक आरोग्य परिचारिकांच्या माध्यमातून ही सगळी माहिती जमा केली जात आहे या संदर्भात केंद्र सरकारनं राज्याला पत्र दिलं आहे त्यानुसार ही तयारी सुरू झाली आहे सूत्रांच्या माहितीनुसार जी लस उपलब्ध होईल ती पहिल्या टप्प्यात फक्त शासकीय स्तरावर असेल मेडिकल सेक्टरमध्ये दिली जाईल नंतर खाजगी पातळीवर उपलब्ध करण्याबाबत निर्णय होणार आहे